गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे? मस्त ना? मी स्वाती, स्वस्तिक कॉर्नर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आता आम्ही गोव्याला वगैरे जाऊन आलो, खूप सारी मजा वगैरे केली. आणि 2 दिवस जरा आमच्या इथे पाण्याचा वगैरे जरा प्रॉब्लेम चालू होता, पाणी कपात होतं, खूप कमी दामाने पाणी येत होतं. त्याच्यामुळे काय आम्ही गोव्यावरून जी काही कपडे वगैरे घेऊन गेलेलो ती मी काही आल्यावर धुतली नाहीत, काय नाही अशीच ठेवली. म्हटलं जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत धुवायला नको, कारण की पाणी फक्त अर्धा तास वगैरे येत होतं, अर्धा एक तास. त्यामुळे काही कपडे वगैरे धुवून झालेली नाहीत. तर मी आता विचार केला की आता पाणी, आज पाणी आलं तर आपण सगळे कपडे वगैरे धुवून घेऊया. म्हणजे अर्धी कपडे मी मशीनला लावणार आहे, कारण की जी आपली काही नवीन कपडे वगैरे आहेत त्याचे कलर्स वगैरे जातात नाहीत, ते आपण हाताने धुवून घेऊया. तर मी आता ते काम करायला घेते. मला हे की ना, गावाला जा आणि कुठेही जा, पण जी काही सगळी कपडे आपण जिथे घेऊन जातो ना ती कपडे धुतलीच पाहिजे. त्याशिवाय मी ती कपाटात भरून ठेवत नाही, कारण की मला ते गावाला, जरी गावाला गेलं तर हमकाच मी धुते, कारण की ते वास वगैरे तो येतो, तो गावचा पाण्याच्या ह्याचा वास येतो. गावाला असलं की वास येत नाही, पण इकडे असलं की, इकडे आलं की ती कपडे घेऊन तर त्यांचा तो गावच्या स्मेलचा वास येतो, त्याने मला मला आवडत नाही. म्हणून मी ते कपडे आल्यावर ते आई साबणाचे साबण लावून तरी ॲटलिस्ट धुवून टाकते. तर तुम्हाला मी दाखवते, आणि माझा बघा चेहरा बघा कसा झाला एकदम. खूपच गर्मीने, खूप गर्मीने त्रास दिला गोव्याला गेलं मी, आणि इथे कसा डाग पडलाय तो पण काय माहित कसा काय लागलं, कसा काय झालं ते उन्हामुळे वाटते ते घाम हे होऊन ते झालं असेल. तर आपली काय, आपल्या बायकांची ही कामं कधी न संपणारी कामं आहेत आपली. तर आता चला ते कपडे धुवायला येते. प्रतीक पण हे काम करतातच, ते आता आले की लगेच लगेच आम्ही रात्री आलो आणि सकाळी लगेच ते ऑफिसला गेले, त्यानंतर बिलकुल आराम पडला नाही. आम्ही तरी 2 दिवस नुसते झोपून काढले, आम्हाला सर्दी खोकला, आई पण, आईची पण तब्येत ठीक नाही, आणि ते पण काम करतं, पण आपली पण जी काम आहे ती आपल्याला करावीच लागतात. तर चला मी कपडे धुवायला दाखवते किती कपडे आहेत, आणि तर ठीक आहे आपल्याला धुवायला पाहिजेत. तर चला, आमचं तर जास्त मोस्टली बॅगा सगळ्या बघा आहे, बघा कपड्यांनीच भरल्या होत्या. आता हे मी जी कपडे साईडला काढले ती मला वाटतं मी मशीनला लावायची कपडे आहेत. बघा ही सगळी जी नवीन कपडे आहेत ना ती जरा पाण्यातून एकदा काढली पाहिजेत, म्हणून मी हाताने धुणार आहे. ह्याच्यात पण काही वाटतं मिक्स झाले आहेत कपडे जुने आणि नवीन. आता मशीन लावून ठेवते आणि ही हाताने धुते. तर चला आता पटापट मशीन लावायला घेऊया आणि हाताने मी पटापट कपडे धुवून घेऊया. बघू शकता आपली ऑलरेडी मशीन पूर्ण भरलेली आहे. आता आपण मशीन चालू करून घेऊया, म्हणजे आता आपण हाताने, म्हणजे इथे मशीन होईल आणि बाथरूममध्ये आपल्या हाताने धुतलेली कपडे होऊन जातील. तर आता आपली सगळी वॉशिंग मशीनची कपडे आणि जे हाताने कपडे धुतो ती सगळी धुवून झालेली आहेत, आणि कपडे सुकत घालायला पण जागा नाही. संपूर्ण म्हणजे हॉलची खिडकी तिथे पण कपडे टाकलेत, आणि तिथे पण भरपूर सारे कपडे टाकलेत, दाखवते ते तुम्हाला. आणि आता थोडंसं जरा चार दिवस घर बंद होतं, आणि 15 दिवसातून एकदा तरी आपल्याला सगळं साफसफाई केली पाहिजे. मी आता ती थोडी साफसफाई करणार आहे, ती पण दाखवणार आहे मी तुम्हाला. तर चला आता प्रवास साफसफाई करायला घेऊया. मी आज दाखवते तुम्हाला मी सगळे कपडे कसे घातलेत. मी गॅलरीमध्येच आहे, बघा मी बघू शकता इथे, कारण की आता लाईट पण गेली आहे. त्यामुळे पटकन आता साफसफाई करायला घेतो, कारण की गरम पण खूप होतं आहे आणि घाम पण खूप येणार, म्हणून मी आंघोळ पण केली नव्हती. तर सगळं साफसफाई वगैरे झाल्यानंतरच मी आंघोळ वगैरे करून घेणार. तुम्हाला दाखवते मी कपडे कसे सुकत घातले. हे बघा हे शूजचे सगळे आम्ही घेऊन गेलेलो, ते सगळे स्वच्छ असे धुवून ठेवलेले आहेत. कपड्यांचं तर संपूर्ण असं ग्रीलवर पण सगळे खाली कपडे टाकायला लागले आहेत. इथं सगळी अशी पूर्ण फुल गॅलरी भरलेली आहे कपड्यांनी. चार्जिंगचा बल्ब आहे, लाईट गेली, त्याच्यामुळे थोडासा अंधार आहे घरामध्ये. आणि ही बॅग आमची अजून फुल कपडे धुवायची राहिलेली आहे. आता कपडे सुकत घालायला जागा नाही म्हणून तेवढीच धुवून ठेवलीत. आणि बाय आम्ही हॉलच्या ह्याच्यात पण वरती कपडे घातलेले आहेत, सगळं ते वरचं पुसून वगैरे कपडे आत तिकडे घातलेले आहेत. आता सगळं आम्ही आता पूर्ण घर असं पुसून घेतो, टी व्ही वगैरे. तर तुम्हाला पण दाखवते.
मी तर मास्क वगैरे घातलंय, केसांना काही बांधलं नाही, कारण की मला अजून आंघोळ वगैरे करायची. मग केस धुवून घेणार आहे. मला खोकला वगैरे जास्त झाला आहे, अजून धुळीमुळे खोकला वगैरे व्हायला नको म्हणून मी मास्क घातलाय. मी आता सगळं पहिले आधी वरचं सगळं साफ करून घेते, दाखवते. तर इथे साईडला मला आरू पण सगळं साफ करायला मदत करतोय, तो संपूर्ण सोफा झाडून घेतोय. हे बघा, आता माझं सगळं वरचं तर झाडू मारून झालंय, आता मी सगळं पुसून घेते. मी कॉलिन आणले ग्लास क्लिनर, आता याने सगळे आपले जे आपले फोटो फ्रेम आहेत, टी व्ही वगैरे हे सगळं ह्याने पुसून घेते मी. तर चला घेऊया पटापट पुसून. हे बघा आरव मला बोलतोय, मला दाखव म्हणून मी कशा साफसफाई करते. आता त्याला सुट्टी पडली ना, मग तो मला मदत करतो घरी बसून. हँडल वगैरे पुसून घेत. त्याला पाहिजे कॉलिन, त्याला कॉलिन देऊया आपण. तोपर्यंत मी आता सुरुवात करते टीव्ही पुसायला. घेतले ना ते आपण त्याला धुवूनच डायरेक्ट घेणार आहोत, त्याला काय धुतलंय तरी काही प्रॉब्लेम होत नाही. आता आपण डायरेक्ट आपल्याला टीव्हीला हे नाही करायचंय, त्याच्यामुळे आपण फडक्यावर कॉलिंग घ्यायचं आणि नंतर टीव्हीला हे करायचं. तिथे आपले शो पीस होते ते आपण त्या ठेवूया, म्हणजे हा पार्ट आपला पूर्ण स्वच्छ झाला. आता आपली ही फ्रेम वगैरे पुसून घेऊया, तशीच आपण स्प्रे मारतो तशीच पुसून घ्यायची. त्याच्यावर तर आपण डायरेक्ट स्प्रे मारते चालते, कारण की फक्त टीव्हीवर आपल्याला डायरेक्ट स्प्रे नाही मारायचे. ते पटण्यावर सारखे सारखं आपण हात लावतो त्याच्यामुळे ते खराब होतात, म्हणून ते पटणाला पण आपण एक एक बटन व्यवस्थित कॉलिन आपण ह्याच्यावर घ्यायचं, त्याच्यावर पण मारायचं ना, तर शॉक सर्किटचा प्रॉब्लेम होतो. आता डायरेक्ट घ्यायचं आणि हे करायचं, एक एक बटन व्यवस्थित पुसून घ्यायचं. आपली ते लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे, आणि जर आपल्याला डायरेक्टली हे करायचं तर तुम्ही डायरेक्ट हे पण बंद करू शकता आपल्या स्वीकर. आपली तर लाईट गेली त्याच्यामुळे आपल्याला एवढा काही प्रॉब्लेम नाही होणार. हे बघा सर्व बटन अशी व्हाईट व्हाईट दिसतात, स्वच्छ अशी झालेली आहे. आता सगळी बटन बंद करायची, लाईट आली तरी काय प्रॉब्लेम नाही. आता झालंय सगळं, आता आपण वरचं घड्याळ पुसून घेऊया. हे बघा किती दूर बसले बघू शकता तुम्ही. महिन्यातून 15 दिवसातून तरी एकदा आपल्याला सगळं साफ करायला पाहिजे. छोटे छोटे लाईट्स आहेत LED, ते आपण व्यवस्थित असे पुसून घेऊया, म्हणजे उजेड आपला व्यवस्थित पडतो, त्याच्यावर पण धूळ वगैरे बसलेली असते. आपण जे आपण घरामध्ये शो पीस वगैरे घेतो ते पण पुसायला पाहिजे,
म्हणजे पाठीमागे वगैरे पण धूळ लागते. आता आपला जो रिमोट वगैरे असतो त्याला आपण 10 वेळा हात लावतो, तो पण व्यवस्थित पुसून घ्यायचा. तसेच हा पण एक आपण शोपीस घेतलाय जो आपण रिमोट ठेवायला घेतलेला आहे, त्यात पण धूळ खूप बसते. हे काय आपण रोज रोज तर पुसून घेत नाही, पण ऍटलीस्ट 15 दिवसातून तरी व्यवस्थित पुसून घ्यायला पाहिजे. लाईट गेल्यामुळे गरम पण खूप होत आहे. टिपॉय तर मी नंतर घेणार आहे, जेव्हा आपलं लादी वगैरे पुसू तेव्हा मी पूर्ण टिपॉय पुसून घेईन. आणि फारवणे तर पुसून घेतलाय टिपॉय, नंतर मी झाडू करताना पुसून घेईन. आपलं सोप्याचा जो वरचा भाग असतो तो सगळा आपण पुसून घ्यायचा आहे आपल्याला, परत आपला सोपा पुढे चालू हे सगळं पुसून घ्यायचंय. आता आपल्या राहिले हा भाग आणि हे पण राहिले, हे पण फ्रेम राहिले. मला गरम खूप होतो म्हणून मी तोंडाचा मास वगैरे काढलाय, कारण की लाईट पण गेली आणि गरम पण खूप होत आहे. पण ज्यांना धुळीचा वगैरे त्रास असतो त्यांनी मास हा घातलाच पाहिजे. आता आपली ट्यूबलाईट आहे, ती पण आपल्याला पुसून घ्यायची. तुम्ही हे बघू शकता किती धूळ आहे ट्यूबलाईटवर, पण त्याच्यामुळे पण आपला उजेड थोडासा कमी येतो, पण ट्यूबलाईट पण व्यवस्थित पुसून घ्यायची. हे तिथे पण धूळ बसले, हे बघा दिसली, ते पण पुसून घ्यावं लागेल. जेव्हा पण धूळ बसते बाई ते खिडकी असल्यामुळे डायरेक्टली खिडकीतली धूळ इथे त्याने भरपूर ठिकाणी बसते. बापूंचे हे फोटो वगैरे आम्ही ज्या दिवशी आलो होतो त्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळं धुवून पुसून वगैरे घेतलं होतं, त्याच्यामुळे हा पार्ट सगळा झाला होता पुसायचा. आता हेच पुसून घेते. पाठीमागे पण लागते धूळ. मस्त असं नवीनच वाटतंय बघा. आपण घरात वस्तू घेतो पण ते आपल्याला मेंटेन ठेवणं पण गरजेचं आहे. आता ही इथे पडदा लावण्याचं हे आम्ही पडदा वगैरे लावतो, पण आर वगैरे सारखा पडदा खेचतो म्हणून आम्ही ते पडदा लावत नाही. पुसून घ्यायची आणि आपलं हे पण खूप खराब झालंय, हे मला वाटतं पाण्यातूनच आपल्याला काढायला लागेल. आणि आता जरा थोडस रेस्ट घेतो हॉल मधलं जरा करून झाले तर. आरोप चाललंय वॉटरमेलन पाहिजे त्यामुळे थोडीशी रेस्ट. मी पडदे लावलं पाहिजे पण खूप सारी धूळ बसते. इथलं तर थोडस झालेलं आहे, तर अर्ध काम कम्प्लीट झालेलं आहे. आणि आरोप चाललंय वॉटरमेलन खायचंय. आता त्याचा टायमिंगच झालाय, त्याचा हा टायमिंग असतो फ्रूट वगैरे खायचा. तर म्हटलं तर आपण सगळेजण बसून पहिलं वॉटरमेलन खाऊया. तर बेडरूम राहिलाय, किचन तर आम्ही आता बघू जरा 1-2 दिवसानंतर साफ करून घेऊया. पटापट पहिलं वॉटरमेलन खातो आणि मग परत कामाला लागतो, थोडी एनर्जी पण येईल. आणि लाईट गेल्यामुळे खूप गरम पण होत आहे,
बरं लारवने आठवण केली आम्हाला वॉटरमेलन खायची, पहिले खाऊन घेतो. आता आमचं वॉटरमेलन वगैरे खाऊन झालं आणि आता जस्ट थोड्या वेळापूर्वी लाईट आली. आता बाकीचं जे आमचे राहिले बेडरूम वगैरे तो साफ करून घेतो. सोफा खिडक्या वगैरे जर राहिलेले असेल ते साफ करून घेऊया पटापट, कारण की जेवणाचा पण टाईम होतो आहे. त्याचं रपराप्रवट साफ करून घेऊया. आता आपण किचन मधलं साफ करून घेऊया. किचनची पण बटन आपण सारखे हात लावतो एक्झॉस्ट फॅन वगैरे चालू करायला, तर साफ करून घेऊया. आपला हा फ्रीज आपण जाताना साफ करून घेतलेलो. मी एकदा फक्त एकदा हात फिरून घेऊया बाहेर. म्हणलं आता मोस्टली झाले, फक्त पंखा राहिलाय. पंखा आपण लास्टला पुसून घेऊया की ब्लॅक ब्लॅक होऊन जाईल आपलं फडकं. आता आपण बेडरूम साफ करून घेऊया. ही आपली 15 दिवसातून एकदा करणारी साफसफाई, म्हणजे नॉर्मल आपण साफसफाई करतो तशी. कारण की मी सगळं धुवून वगैरे घेतलं नाही, आपले मुळे पुसून गेले कारण की खूप सारी धूळ बसली. आता फक्त बेडरूम मधलं फ्रेम वगैरे लाईटीची बटणं पंखे लास्टला घेणार आहे. चला पटकन बेडरूम साफ करून घेऊया. खोकल्यासाठी वगैरे आयुष अडुळसा म्हणून औषध असतं ते पिते. झाला खोकला थोडाफार कमी होत चालल्या. छान असा असंच पण साफ झालेले आपला बेडरूम मधलं तर आपलं सगळं साफ झालेलं आहे. आता पंखे वगैरे साफ करून पहिले खिडक्या साफ करते आणि नंतर पंखे साफ करून घेते. बेडरूम आणि हॉलची झाली. किचन मध्ये तर आपण किचन साफ करतानाच घेणार आहोत. आता आपण इथला मेन डोर सगळा हे करून घेऊया, पुसून घेऊया. माझ्या आरूचं त्याला मराठी आता सुरुवात केली त्याला शिकायला, त्याला मराठीचंही लावलं. ते भिंत खराब होणार नाही म्हणजे आपल्या दरवाज्याला लावलं तर. बघू शकता खूप घाम पण आलाय म्हणून मी आंघोळ केली नाही, मला माहित होतं. आणि जर तुम्हाला असं
धुळीचा वगैरे त्रास असेल तर त्यांनी मास्क घालून तुम्ही करू शकता. मला असं धुळीचा वगैरे त्रास नाही, पण मला खोकला वगैरे जाम झालाय म्हणून मास्क घातला होता. पण मास्क घातलं तर बघा, ऑलरेडी मास्क न घालते एवढं गरम झाले तर मास्क घालून जास्तच गरम झालं असतं. आता पंखे वगैरे पुसून घेते, पंखे वगैरे पुसून झाले की जेवणार, नंतर नंतर झाडू लादी वगैरे करून घ्यायची. पंखे झुंबर आणि हा पंखा, बेडरूम मधला पंखा झालेत. आणि आता फक्त तेवढा सोफा राहिला आहे बघा. हा सोफा आता खूप जड पण आहे, तो सगळा सगळा हलवणार आणि त्याच्या खाली म्हणजे 15 दिवसाला तो साफ करायलाच लागतो, नाही खूप घाण जमा होते. तुम्हाला दाखवते पण आधी सारून घेते. तर हे बघा, 15 दिवसच झाले सोफा पुढे सरलेला. बघू शकता किती पाठीमागे घाण झाले, आणि आरोचं काही ना काहीतरी त्या सोफ्याच्या आतून आतमध्ये जातच. आणि तो सोफा सारायला पण एवढा म्हणजे सोपा नाही आहे की पटकन सारू शकतो, म्हणून आम्ही काही काढतच नाही खालचा. तर बा हा पण आहे, ह्याच्या पाठीमागे पण एवढीच घाण असणार आहे, तर तो पण काढून घेतो आम्ही. साबण आणि फिनेल टाकले कारण की आपण काही सारखं पुसून नाही घेणार, पटकन पुसून घेऊया. आधी मी स्वच्छ अशी पुसून घेतलेली, आता वॉल पण सगळी स्वच्छ अशी पुसून घेतली. आणि पाठीमागे आपण काय पुसायला जात नाही, चिटकून चिटकून पण अशी घाण होते बघा. सोप्याचं ते ब्लॅक ब्लॅक दिसतंय, चिटकून चिटकूनच झालेले. तर आता हे सुकस तोपर्यंत मी जेवून घेते, म्हणजे आता सोपा पाठीमागे सारून ठेवायला. आणि ते मी बेडशीट हे मी कालच झाडू नाही केलं होतं, कारण की वाळू वगैरे ती भरपूर अशी वाटत होती सगळी घराघरामध्ये. बेडशीट वगैरे साफ करायचं नाही, सोफा वगैरे आपण पुसून घेतलेला आहे. सुकस तोपर्यंत आपण जेवून घेऊया. आमचं जेवण वगैरे झालं आणि आता सोफा नीट लावला आहे बघा, सुकलेलं होतं तर सगळं संपूर्ण नीट लावलं. इथे एल टाईपमध्येच लावलं, एल टाईपमध्येच हा सोफा चांगला वाटतो. कधी कधी आम्ही असं स्ट्रेट पण लावतो, पण त्याने पण जागा खूप पडली जाते दरवाजा वगैरे उघडायला. आता पटापटा मी बघा झाडू बिडू मारून घेते मग लादी बिदी पुसायला. आपल्याला हे सगळं करायला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो सगळं, जर पूर्ण घर साफसफाई करायची असेल तर. चल झाडू आणि लादी करून घेऊ. तर आता आपलं सगळं झाडू वगैरे मारून झालंय, किपॉय थोडा राहिला होता त्याच्या मी पटकन मी पुसून घेते. तो आपला हा टेबल, टेबलच्या पाठीमागे मी 2-3 दिवसापूर्वी पुसून घेतलं होतं. त्या पाठीमागे खूप घाण असते. आपण सगळी पूर्ण लादी पुसून घेऊया. तर आता माझी लादी झाडू वगैरे सगळं साफसफाई तर झालेली आहे, आंघोळ पण माझी झालेली आहे. मग आम्ही केसं वगैरे धुतली, कारण की वरची सगळी धूळ वगैरे असते पंख्याची, ती पडते तर केसं वगैरे खूप खराब होतात. तर केसं वगैरे म्हणजे सगळी धुवून झालेली आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते मी केसं. आणि जर आपण घरची साफसफाई केली 8 का 15 दिवसातून तरी ऍटलीस्ट पुसून तरी आपल्याला घेतलं पाहिजे, खूप छान आणि प्रसन्न वाटतं. मला तर नेहमी असं सोफा जेव्हा मी काढते ना तेव्हा मला खूप छान असं वाटतं. सोफ्याच्या पाठीमागे एवढी धूळ जमा होते ना खूपच. तर चल तुम्हाला मी दाखवते मी सगळी साफसफाई केली. तर हे बघा म्हणजे छान अशी साफसफाई झालेली आहे. या
ह्या ज्या बेडशीट आहेत त्या माझ्याकडे एकच आहेत, मग मी धुवून परत तीच बेडशीट टाकते. मला एक अजून एक एक्स्ट्रा घ्यायची आहे. मी कालच ते सगळं बेडशीट झाडलं होतं का. छान असं घर साफ सुधर झालेलं आहे, छान वाटतं. आणि अरे कसं वाटतंय घर साफ साफ केल्यावर? आरो कसं वाटतंय? हां छान वाटतंय. आरो बोलतो छान वाटतंय. तर चला तर दाखवते. किचन पण असं मोस्ट साफ झालेलं आहे. किचन वगैरे सगळं साफ. फ्रीज तर आम्ही जेव्हा गोव्याला जायच्या आदल्या दिवशीच पूर्ण साफ करून घेतला होता. किचन आपल्याला पूर्ण साफ करायचं आहे. टाईल्स वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत. त्यातले सगळे डब्बे वगैरे काढून आपल्याला स्वच्छ करायचे. सर्व संपूर्ण साफसफाई झालेली आहे. तुम्ही पण अशीच 8 ते 10 दिवसाला साफसफाई नक्कीच करत असाल आणि खरंच करावी. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही माझा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं तर माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचला जाईल आणि तुमची मला खरंच खूप ह्याच्यामध्ये मदत होईल. तर चला बाय, परत भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.